पुणे और पिंपरी चिंचोर शहर में ऑटो चालकों ने आज ओला, उबर और रैपिडो के खिलाफ आंदोलन किया। पुणे आरटीओ कार्यालय के बाहर बड़ी संख्या में शहर के हजारों रिक्शा चालकों ने जमा होकर आंदोलन किया। पुणे के क्षेत्रीय परिवहन कार्यालय के बाहर ऑटो रिक्शा यूनियन जमकर प्रदर्शन कर रही है। हजारों की संख्या में ऑटो चालक पुणे आरटीओ के सामने जमा हुए हैं। इस आंदोलन में कई ऑटो रिक्शा यूनियन संघ भी शामिल हुए हैं। पुणे में ऑटो रिक्शा यूनियन की हड़ताल चल रही है। ये आंदोलन पुणे में अवैध बाइक टैक्सी के संचालन पर रोक लगाने के लिए हो रहा है। शहर के कई ऑटो रिक्शा यूनियन ने सड़क पर बाइक टैक्सी चालकों को पीटा। उग्र प्रदर्शन अवैध बाइक टैक्सियों पर रोक लगाने तक जारी रहेगा। बता दें कि पुणे व पिंपरी चिंचोड़ में 1 लाख से ज्यादा ऑटो है। यूनियनों ने ऐलान किया है कि जब तक अवैध बाइक टैक्सियों पर लगाम नहीं लगती आंदोलन जारी रहेगा। ऑटो रिक्शा यूनियन इन बाइक टैक्सियों को वैध करने के खिलाफ है। बाइक टैक्सियों के संचालन से उनका कारोबार प्रभावित हो रहा है। 28 तारखेलाच आम्ही माघार घेणार नव्हतो, पण मुख्यमंत्र्यांचा फोन आल्यानंतर थोडंसं मागं घेतलं। आम्ही नमती भूमिका घेतली, कुठंतरी विधान भवनमध्ये ऐकलं होतं मुख्यमंत्र्यांचं भाषण की माझ्या खिशाला पेन असतो, पण तो पेन गेला कुठं? 10 दिवसात त्याची शाही संपली का काय संपली? एवढंच मला म्हणायचं आहे। आणि हे आंदोलन असंच चालू राहणार आहे जोपर्यंत मोबाईल ॲप्लिकेशनमधनं बाईक टॅक्सीचा ऑप्शन जात नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही। आणि परिवहन मंत्र्यांनी ह्याला अधिकाऱ्यांना आदेश देऊन, आयटीओच्या अधिकाऱ्यांना आदेश देऊन पण एक पण बाईक टॅक्सी बंद झाली नाही आहे। मला सांगा, आज जवळ 12 दिवसाची आम्ही मुदत त्यांना दिली, तर त्यांचे प्रशासनीय अधिकारी येऊन आम्हाला सांगितलं की बाबा तुम्ही आंदोलन स्थगित थोडी स्थगिती द्या, पण आम्ही त्यांची वाट बघितली 12 दिवस। 12 दिवसामध्ये काय झालं नाही। आज जर एक जरी बाईक टॅक्सी चालू राहिली आणि ऑप्शन जर गेलं नाही मोबाईलमधून सायबर सेलमधून, तर आम्ही हा आक्रमक पवित्रा काय घेऊ हे आम्हाला स्वतःला माहीत नाही आहे। तुम्ही बघताय की आम्ही आत्ता शांततेच्या मार्गाने आंदोलन चालू आहे, पण जे हे पोलीस प्रशासन आहे आमच्या रिक्षावाल्यांना भावांना जागोजागी अडवायला लागल्यात, तर आम्ही शांततेत प्रत्येक गोष्ट करतोय, प्रत्येक रिक्षावाले प्रत्येक जणाशी व्यवस्थित बोलतात आहे, पण इथं कुठंतरी पोलीस प्रशासन आम्हाला डावचायचा प्रयत्न करतोय। पण यांनी किती जरी डवचलं तर आम्हाला जे संविधानामध्ये शिकवलं आहे शांततेच्या मार्गाने त्याच मार्गाने आम्ही शेवटपर्यंत चालणार आहे। कोणाला गालबोट न लागता हे आमचं आंदोलन आम्ही यशस्वीच करणार आहे। आज कसल्याही हालतमध्ये आम्ही हे 2-व्हीलरचं जे ॲप आहे मोबाईलवरनं बंद झालंच पाहिजे, तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही आहे। मग किती का वेळ लागणार, तोपर्यंत आम्ही रस्त्यावर बसू। आज आम्ही आलो आहे तर उद्या आमच्या बायका लेकरासोबत आम्ही घेऊन येऊ। इथं संदर्भामध्ये आम्ही 1.5 वर्षापासून संघर्ष करतोय। या आरटीओ आणि प्रशासन यांनी डोळ्याला पट्टी बांधलेली आहे, कारण यांना काही दिसतच नाही। आज यांनी एवढं पोलीस बंदोबस्त इकडे लावलेला आहे, तो पोलीस बंदोबस्त आज या गाड्या बंद करण्यासाठी लावला, तर आम्ही आरटीओचं आणि पोलीस प्रशासनाचं आणि सर्व कलेक्टरांचं आम्ही आदर करण, आम्ही टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करण, पण ते काम आजपर्यंत होत नाही। 1.5 वर्ष झालं आम्ही संघर्ष करतोय, पण कागदपत्रच घोडा हलवतात यांना, कागदपत्राशी यांना काय मिळत नाही का? आजपर्यंत रिक्षा चालकांनी कुठल्याही बळी झाला नाही। आज आता असं होणार आहे आजच्या आंदोलनामध्ये काही रिक्षा चालक फाशी सुद्धा घेणार आहेत, तर त्याला जबाबदार हे प्रशासन राहणार आहे। रिपोर्ट, 20 आरएस न्यूज, पुणे, महाराष्ट्र।